स्कंद माता दुर्गेचे पाचवे रूप स्कंद माता या नावाने ओळखले जाते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवांचे सेनापती बनले होते. भगवान स्कंदाचे असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंद माता म्हणून ओळखले जाते. स्कंद माता चार भुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील वरील बाजूत स्कंदाला कड्यावर घेतलेले आहे आणि खालील बाजू जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. देवी स्कंद माता हिमालयाची पुत्री पार्वती असून ती माहेश्वरी आणि गौरी या नावाने देखील ओळखली जाते. मातेला आपल्या पुत्राशी अधिक प्रेम असल्यामुळे पुत्राच्या नावाने संबोधणे तिला आवडतं. देवीच्या या रूपाची आराधना करणाऱ्यांवर देवी आईप्रमाणे स्नेह करते. स्कंद मातेच्या उपासनाने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्यू लोकातच त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.